ग्रंथराज ग्राम गीता अध्याय चौथा संसार परमार्थ। श्री गुरुदेवाय नमः। मागे झाले निरूपण चार आश्रमांचे वर्णन, त्यातील तत्व आहे सनातन सर्वांसाठी। त्यांची करू जाता योजना, उत्तम चाले समाज धारणा, अहिक उत्कर्ष अध्यात्म साधना सर्वांसी साधे। व्यक्तीची ही पूर्ण उन्नती, समाजाची उत्तम स्थिती, आश्रम धर्मी साधे निश्चिती आजही सर्व। लहानपणी ब्रह्मचर्य पाळावे, गुरु घरी विद्यार्जन करावे, पुढे लग्न करोनी निभवावे पुत्र पौत्रा। ब्रह्मचर्य घ्यावी धर्म संथा, गृहस्थे साधावी अर्थव्यवस्था, काम जिंकणे वान प्रस्था मुक्त भावया। पुत्र कामकाजी लागले की वैराग्य घ्यावे आपण भले, सेवा साधनार्थ सोडिले पाहिजे घर, करावे ग्राम सेवा ज्ञान सेवा, वान प्रस्थ वृत्ती बाणवुनी जीवा, आणि मोक्षासाठी साधावा संन्यास भाव। संन्यासी सर्वांसीच होणे आहे, त्या विण मोक्षाची नाही सोये, मोक्षा वाचुनी तरुणोपाये दुसरा कोठे। वासना हाची भवसागर, आसक्ती हाची खरा संसार, ज्ञाने त्याचा पावणे पार हाची मोक्ष। झाला वासनेचा नाश, त्यासीच नाम असे संन्यास, मग त्याचे सर्व करणे निर्विष आदर्श लोकी। मुक्त तो वासने तुनी मोकळा, कोठे नाही आसक्तीचा लळा, ओळखोनी आत्मरूपी सकळा विलीन होई। हीच जगाची अंतिम धारणा, कर्म कराया निर्मळ बाणा, यातची वसते उपासना उद्धाराची। ही भूमिका ज्यासी गवसली, त्याची कर्मे योग रूप झाली, ही संन्यास दशा साधिली पाहिजे सर्वांनी। चौथा आश्रम वृद्धपण, ऐसे असले जरी वचन, तरी या आत्मविकासासी बंधन, लागू नसेची वयाचे। हे सर्व काही वृत्तीवरी, वृत्तीच करावी लागे सुसंस्कारी, बाह्य दीक्षा सहाय्यकारी म्हणून वर्णिली धर्मग्रंथी। कल्पिले आयुष्याचे चार भाग, भोगातुनी साधाया त्याग, परी आज शतवर्षाचे आयुष्य अव्यंग कोणास लाभे। म्हणून प्रथान पाहता दीक्षांची, तत्वे चारही आश्रमांची, आचरावी जीवनी साची तातडीने सर्वांनी। मात्र ज्या क्षणी वैराग्य आले, तेव्हाचे घर सोडून पळाले, ऐसेही नाही पाहिजे केले वेड्या परी। कोणी वैराग्य येता घर सोडती, तीर्थाटनी भटकाया जाती, जीवन दुसऱ्यावरी जगविती, भीक मागती दारोदारी। पुन्हा वाढती क्रोध काम भाव, भोगुनी दुःख पाहुनी गौरव, संसाराचा पुन्हा प्रभाव पडे त्यावरी। यासाठी दीक्षा संस्कार घेणे उचित जीवाच्या प्रगती कारणे, परी बहिरंग दीक्षेचे सोंग धरणे व्यर्थची आहे। माझा विश्वास आहे संस्कारावरी, परिव्यवस्था लागते तैशा परी, नाही पेक्षा उपेक्षाची बरी ऐशा दीक्षेची। मगती असो आश्रम दीक्षा, संप्रदाय दीक्षा गुरु दीक्षा, व्रत दीक्षा वा कार्य दीक्षा,
धर्म दीक्षे सहित दीक्षे ने मन तैयार होते परिकर्म पाहिजे नित्य केले ते आचाराविण फजीती होते दीक्षितांची एकादशीची घेतली दीक्षा भोजन करी मागोनी भिक्षा लोक पाहुनी हा तमाशा हासती वेडा म्हणोनिया दीक्षा घेतली व्रतबंधांची नाही संध्या नित्य नेमाची काय करावी संस्कारांची व्यवस्था तेथे ब्रह्मचर्याची दीक्षा घेतली संयम दृष्टीच बिघडली तैसीच गृहस्थाश्रमाची झाली उलटी रीती आश्रम पण निघून गेले तमाशाचे भाव वाढले तत्वाविण सामर्थ्य कुटले दीक्षे माजी वानप्रस्थ म्हणोनी घर सोडले बाहेर व्यापार करू लागले संन्यासी मानासाठी झगडले तरी ते व्यर्थ घातली भगवी वस्त्रे अंगावरी परिक्रोध भरला अंतरी बाहेरी लंगोटी साठी झगडा करी यजमाना पाशी चुंगी मागुनी धन जमवी झोपडी बांधुनी वैभवे सजवी राख फासोनी संन्यासी म्हणवी दासची तो संसाराचा न सुटे झोपडीचा अभिमान मांजरी स्वाणावरी प्रेम पूर्ण वेळ न फावे ब्रह्मज्ञान सांगावया अनुभवावया ही कसली आहे दीक्षा नाही सेवा नाही तितिक्षा पशु जैसे शोधती भक्षा मागती भिक्षा चैनी साठी जी दीक्षा जयाने घ्यावी त्याने ती पथ्ये सांभाळावी वृत्ती वाकडी होऊ न द्यावी वाईट कर्मी नाही पेक्षा ऐसेची जगावे काम करोनी न्याय वागावे नाव बदनाम होऊ न द्यावे दीक्षा घेऊनी कोणती सुखे करावा संसार साधेल तैसा परोपकार चारही आश्रमांचा सार आचरणी आणावा बायका मुलांची चिंता लागली म्हणोनी वैराग्याची दीक्षा घेतली ते वैराग्य नवे कुचराई केली सोंग घेऊनी वैराग्याचे एका साधकास वैराग्य आले त्याने घरदार सोडून दिले लंगोटी लावून स्नान केले अरण्या माजी रोज रोज स्नान करी लंगोटी सुकवी झाडावरी तेथे उंदीर जाऊनी कातरी लंगोटी त्याची तो लंगोटी मागाया गावी जाय म्हणे काय करावा उपाय लंगोटी आमुची खाऊनी जाय उंदीर राजा लोकांनी वैराग्यास सुचविले तेथे पाळा मांजरीचे पिले म्हणजे लंगोटी राखाया झाले सेवकची ते घेतले वैराग्याने मना आणले मांजरीच्या धना मग त्यांच्या खाण्याची विवंचना लागली मागे लोक म्हणती गाई पाळा म्हणजे त्यांचा निर्वाह सगळा आपणासही मिळेल गोळा दही दूध लोण्याचा सात्विक तेही त्याच्या मना आले लोकांशी मागोनी गोधन केले पुढे चाऱ्याची चिंता चाले मनी त्याच्या चाऱ्या गवताची मागे भिक लोक म्हणती बाबा हे दुःख करा तेथेची शेती आणिक थोडी बहू तेही पटले त्याचे चित्ती मिळविली मनमाने शेती राबविली गडी माणसे पुरती करावया तिची अधिकाधिक तेची केले धनधान्य जमा झाले सांभाळायाचे कोडे पडले मना माजी कोण मिळेल इमानदार नसावा ऐदी अथवा चोर
आपला म्हणोनी करील व्यवहार ऐसा कोण शोधावा। लोक म्हणती कोणी ठरवावे, बुआ म्हणे लग्नची करावे, म्हणजे होईल आता बरवे, धना मना सांभाळाया। बिचाऱ्याचे वैराग्य गेले, पुन्हा संसार बंधन गळी पडले, त्याचे कारण संस्कार पालटले नवते पूर्वीही। म्हणोनी म्हणतो वैराग्यासाठी घर सोडणे नको उठा उठी, त्यासाठी पाहिजे बुद्धी गोमटी, सेवा भावना त्याग वृत्ती। आपुले घर सोडून द्यावे, गावची घर समजोनी राहावे, सर्व गावाचे काम करावे देवसेवा म्हणोनी। मनी ठेवावे ईश्वर भजन, काम करावे गावचे पूर्ण, फुकाचे न करावे भोजन वैराग्याने कधीही। वैरागी अथवा संन्यासी बाह्य त्यागची नको त्यासी, त्याग वृत्तीने गृहस्थासी वैराग्य साधे संसारी। वैराग्य म्हणजे आसक्ती त्याग, संग्रह त्याग, उपभोग त्याग, लागावी अंगी कार्याची आग, ग्राम सेवा करावया। आपल्या मुला सारखीच सर्व मुले होत ऐसे मनी आणिले, त्यांच्या जोपासनेचे व्रत घेतले तोची विरागी म्हणावा। आपल्या अंगी असो फाटके, परिगाव लोक राहोत नेटके, हे साधा वया जो कवतुके, कार्य करी जो माने त्यासीच म्हणावे वैरागी। जो सर्व लोभांचा परित्यागी, सेवेसाठी कष्ट घे अंगी नेहमीच लोकांच्या। अनेक साधिती स्वावलंबन, दानी दुसऱ्यास पुरवी धन, जो सर्वस्व आपुले दे अर्पोन तोची संन्यासी म्हणावा। ऐसा संन्यास सर्वांनी घ्यावा, आधी आपुला प्रपंच सावरावा, मुरलिया फळा परी सुखवावा समाज मग। काही मुलांनाच संन्यास देती, त्यांची असते कोवळी स्थिती, ते जव भरवयात येती पापे करीती मनमाने। संन्यास घेतलिया स्वये मग लग्नही करिता नये, मग शोधती नाना उपाये, उपद्रव बनतो गावाचा। संन्याशाने संन्यास द्यावा, गावकऱ्यांनी जाच सोसावा, ऐसा बुद्धिहीनपणा का करावा समाजाने। म्हणोनी हे चुकची आहे तो संन्यास, संन्यासची नोहे, वानप्रस्थची संन्यासी राहे, धोका न होय मुला ऐसा। संन्यास म्हणजे थकता काळ, आत्मचिंतनी जावा वेळ, आशीर्वाद मिळावा सकळ जनलोकांसी। परिजांनी कष्टची नाही केले, गृहस्थी जीवन नाही अनुभविले, ते संन्यासी म्हणती झाले आश्चर्य वाटे। ही घडी जेव्हा पासून चुकली, ग्रामा ग्रामाची फजीती झाली, प्रजा सर्व भिके लागली गृहस्थाश्रमाची। झुंडच्या झुंड मुले नेती, कोणी बैरागी संन्यासी करीती, आणि मग बोके होऊन फिरती लोकान माझी। त्यांना नसतो सेवेचा आदर, नसतो कळला काही व्यवहार, मनात येईल तो उपकार करीती लोकी। म्हणोनी हे पाहिजे बदलले, अल्पवयीन पाहिजे मुंडिले, त्यास अभ्यासोनीच काढले पाहिजे आधी। कोणी असती महासंस्कारी, कोणा उपजत अनुभव थोरी, त्यांनी इच्छेप्रमाणे संसारी व्हावे न व्हावे। त्यांना नसे आडकाठी, परी हे सूत्र नव्हे सर्वांसाठी, याने मोडेल परिपाठी उत्तम गुणांची।
हे संत जनांनी जाणले, म्हणूनच कळवळोनी सांगितले। रांडा पोरे सोडू नका बोलिले, परमार्थासाठी करावा सुखाने संसार, करावा अतिथींचा सत्कार। बांधा सोपे माड्या घर, उत्तम व्यवहारे धन जोडा, वैराग्य वाढवा त्यातुनी, सेवा परोपकार साधुनी। रंगा सदाचारे भक्ति रंगणी, हाची राजमार्ग संतांचा। ऐसेची संती सांगितले, कितीतरी संत ऐसेची वागले। त्यानेच नाव अमर झाले, तयांचे लोकी हे जाणून वागावे आपण। गृहस्थाश्रमची उज्ज्वल करुण, वैराग्याचे तत्व संभाळून लोकसेवा साधावी। सवे घेऊनी आपुली पत्नी, सेवा करीती मिळोनी दोन्ही। हेची आहे वैराग्याची निशानी, संसार संग सुटावया। यातूनची प्रगटे खरा संन्यास, नाही तरी अवघा त्रास। आपण न तरेन तारी कोणास, आसक्त नर आणि कोणी निरासक्त असला। संन्यास घेऊनी वनी गेला, तोही नाही उपयोगा आला। समाजाच्या गृहस्थाश्रमासी नाही जाणले, ज्याने त्याने मनानेच केले। यानेच कार्य विस्कळीत झाले, समाजाचे गीतेने यथार्थ ज्ञान दिले। परी ते जन मनाने नाही घेतले, रूढीच्या प्रवाही वाहू लागले। विसरले सर्व भूतहित, ब्रह्मचारी अभ्यासची करी। वानप्रस्थ वनीच विचरी, संन्यासी निरासक्तीच्या भरी। विटाळ मानी जगाचा, ऐसे झाले धोरण आजचे। त्यामुळे ओझे वाढले गृहस्थाचे, प्रत्येकाने प्रत्येकाचे पुरकत्व सोडले। सर्वांनी सर्वची सोडले, परी गृहस्थाने अधिक जोडले। कष्ट करिता करिता मोडले हाड त्याचे। सर्वांनाची मदत करावी, पुन्हा दीनताची अंगी घ्यावी। वरोनी त्यासी म्हणे गोसावी, लटका संसार छोड दे। हे सर्व सहन करोनी, आपली हौस त्रास विसरोनी। जगाची राखी लाज देऊनी, धनमानादि स्वतः शरीराने राबावे। आपुले जीवन आपना निभवावे, अधिकाधिक देतची जावे गावासाठी। साधू आला, संत आला, राजा आला, रंक आला। अतिथी पाहुणा भुकेला आला, सर्वांसाठी गृहस्थाश्रम करी आलेल्यांचा सत्कार। संत साधूंचा सन्मान सुंदर, सार्वजनिक कामाचाही बोझ्यावर। सांभाळी तसे प्रेमाने, आला जाती दंड राजदंड। तोही भरतसे उदंड, मुंगी पासुनी सर्व ब्रह्मांड। जीवजन त्याचे वरी, हे सर्व गृहस्था श्रम करी। मुले बाळे पोसोनी घरी, काट कसरीने उरवूनी करी। अन्नदान नम्रतेने गृहस्थ धर्म म्हणजे जबाबदारी। स्त्री पुत्रा परीच सर्वतोपरी, देश भेष सांभाळणारी। वृत्ती असे त्याची, एरवी असोत सर्व आश्रम। सर्वात मोठा गृहस्थ धर्म, गृहस्थ धर्मावरीच योगक्षेम। चालतसे सर्वांचा ब्रह्मचर्याची शिक्षा दीक्षा। वानप्रस्थांची तितिक्षा, संन्यासी ज्ञात्याची समीक्षा। गृहस्थ धर्माच्याची योगे, त्यासची लोक फजूल म्हणती। आणि त्याचे वरीच जगती, ही कैसी आहे रीती संसाराची। म्हणून संती गृहस्थ गौरविला, धन्य धन्य म्हणितले त्याला। तोची जगाचा माता पिता ठरला, पालन पोषण करणारा।
त्याचे उपकार एरवी फिटेना, एकची आहे त्याची साधना। गृहस्थाचे पुत्र जाणा शिकोणी स्थाना बसवावे, लहानपणीच आश्रमी न्यावी मुले। जैसे विश्वामित्रे राम लक्ष्मण नेले, सांदीपणी द्रोणांनी शिकविले। तैसे विविध ज्ञान द्यावे, माधुकरी पुरतेची गावी न यावे। गावचे जीवन सुधारावे, घृणा करिता नरकी जावे। लागेल अहंकारे जोवरी हवे आहे शरीर, आवश्यक वाटे अन्न वस्त्र। तोवरी न म्हणावा मिथ्या संसार, सेवा करावी सर्वांनी। गुरु म्हणोनी न गुरगुरावे, आत्मवत सर्वांशी जाणावे। उठण्या बसण्या पासुनी शिकवावे, आई सारिखे अज्ञजना। आपापले कार्य सर्वांनी करावे, परस्परांना पूरक व्हावे। म्हणजे जगाचे ओझे जावे, झेलले सहज। आश्रमांनी मुले शिकवावी, गृहस्थांनी मदत पुरवावी। मुले वाढता पित्याने घ्यावी परवानगी पुत्रांची। जावे देश पर्यटनी अथवा राहावे ग्राम सुधारणी। पुढे संन्यासीही होऊनी सेवा भावेची वागावे। आपले पोट सर्वांनी भरावे, वृत्तीसी कार्य वाढवीत न्यावे। म्हणजे गृहस्थावरी अवलंबावे, ऐसे नवे। आपापले कार्य सांभाळावे, जीव मात्रासी संतुष्ट करावे। कोणीच कोणावरी न राहावे विसंबोनी। मग पुढे सर्वची आहे सेवा, कार्य करावे जीवा भावा। उरला असेल तो सगळा ठेवा, वाटून द्यावा गावासी। कोण काय देतो सेवा धन, आपले कार्य सांभाळून। यावरीच खरे महिमान लौकिकांचे आपुल्या। ऐसी आहे परंपरा, जेने चाले जगाचा पसारा। वेगवेगळ्या कामांचा बंटवारा सारकाची व्हावा। येथे सर्वांशीच काम करणे, कोणीच उत्तम कठीण म्हणे। सर्व मिळून जग सजविणे आपुल्या परी। मानावे सकलांचे आभार, करावा परस्परांशी पूरक व्यवहार। असो संन्यासी वा गृहस्थ नर, सारखा अधिकार सर्वांचा। गृहस्थ तनु मनाने कष्ट करीती, संन्यासी त्यांना दिशा दाविती। मग का उगेची पाया पडती एक एकाच्या। मला हे काही समजेना, कोणाचे उपकार आहेत कोणा। सर्वची आपापुल्या स्थाना, धन्य असती। पुत्र धर्म पाळता पुत्र श्रेष्ठ, पितृधर्म पाळता पिता वरिष्ठ। तेथे म्हणावे श्रेष्ठ कनिष्ठ कोणी कोणा। पाया तयानेच पडावे, ज्याने आपुल्या कर्मासी चुकावे। नाही तरी प्रेम वाढवावे परस्परांचे दोघांनी। कोणी कोणासी न लेखावे हीन, तो असे सर्वेश्वराचा अपमान। अभिमानी संन्याशाहुनी महान, ठरेली न प्रतिव्रता। एरवी कोणाचाही आदर, सर्वांनी करावा होऊनी नम्र। हातव आश्रम धर्माचा सार, अहंकार नसावा। हीनतेची भाव नाही नसावी, निष्ठेने सत्कार्य करावी। सहकार्य द्यावे आपुल्या गावी, गृहस्थाने आपुला साधावा। गृहस्थाश्रम पाळावा ग्राम सेवा धर्म। गावा करिताच आपुला नेम सांभाळावा। कष्ट करोनी धन जोडावे, ते धन सत्कारीच लावावे। कधीही निरर्थक न वेचावे, छंदी कुणाच्या लागुनी। याचे मिळावया शिक्षण, व्हावे गावोगावी कथा प्रवचन।
वाढवावा गृहस्थाश्रमाचा मान, नीट नेटका करावया। नेटका ऐसा प्रपंच झाला, तरी परमार्थ त्यातची साधला। हा समन्वय संती सांगितला, तोची खरा ग्राम धर्म। आमचा गृह संसारची सार आहे, सहकार्याचे भांडार। सर्व मिळोनी उजळू सुंदर, ग्राम धर्म आपुला। ग्राम धर्माचे महत्व थोर, त्यात गृहस्थ धर्माचा मोठा अधिकार। महातीर्थांचे तीर्थ सुंदर, तुकड्या म्हणे। इति श्री ग्राम गीता ग्रंथ, गुरु शास्त्र स्वानुभव संमत। निरोपिला संसारात परमार्थ, चौथा अध्याय संपूर्ण। सद्गुरुनाथ महाराज की जय। आपणा सर्वांना विनंती आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका।